स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे आपल्या फिटनेस चॅलेंजचा दुसरा दिवस। म्हणजे तुम्ही बघितलं असेल मागचा ब्लॉग, त्याच्यामध्ये मी लास्ट ब्लॉग पासून मी वर्कआउटला सुरुवात केलेली आहे। तर आज आहे दुसरा दिवस। मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल मी जवळपास 3.5 किलोमीटरच्या आसपास पहिल्या दिवशी वॉकिंग केलेली। तर आज किती वॉकिंग केलेली आहे ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो, कारण की 5 मिनिटं अजून बाकी आहेत। तर ते झाल्यानंतर दाखवीन तुम्हाला किती वॉकिंग केलेली आहे। तर आता 5 मिनिटात वॉकिंग संपणार आहे माझी, त्याच्यानंतर मी घरी जाऊन पहिली तर आंघोळ करणार आहे। तुम्ही हालत बघू शकतात काय झालेली आहे माझी, कारण की वॉकिंग आज एवढी केलेली आहे जबरदस्त, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर। तर आज पण जावं लागेल बोईसरला मला, कारण की आज फायनली मी गाडी देतोय रिपेरिंगला। त्या दिवशी दिली नाही, म्हणजे कालच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल, तर त्यात एक प्रॉब्लेम पण होता। तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये जे आपण बजाजच्या शोरूममधून म्हणजे सर्व्हिस सेंटरमधून सामान आणलेलं आपल्या बाईकसाठी, तर त्यामध्ये एक पार्ट होता तो ॲक्च्युली चुकीचा आलेला आहे। म्हणजे माझी बाईक आहे BS3, तर त्याचा जो राईट साईडचा स्विच असतो कंट्रोल स्विच, तो BS3चा वेगळा आहे आणि BS4 पासून आत्तापर्यंत BS6 नंतर तो वेगळा आलेला आहे, कारण की हेडलाईटचं डेडिकेटेड एक बटन असते ते काढलेलं आहे त्यांनी। तर माझ्या BS3च्या मॉडेलला ते आहे, तर तो त्यांनी चुकून BS6चा मला पाठवला आहे। तर तो आता पुन्हा चेंज करायला ऑलरेडी दिलेला आहे, तर तो आज मिळणार आहे। मग तो कलेक्ट करून सगळे पार्ट मेकॅनिककडे जाऊन द्यावे लागतील, त्याच्यानंतर बाईकचं काम सुरू होईल। आणि अजून बँकेत पण जायचं आहे, तर ते 1-2 कामं आहेत। कंटाळा येतो 11 ते 12 वाजच्या दरम्यान बोईसरला जाऊन येणं, म्हणजे इतकी गर्मी असते आणि त्यात बाईक पण हीट होते अक्षरशः, तर चालवायची इच्छा होत नाही। आणि आज केस कापायचा पण विचार आहे, कारण की बरेच केस वाढलेले आहेत। लास्ट टाईम एक महिन्यापेक्षा कमी वेळ झाला आहे केस कापून, तर आज केस पण कापावे लागतील, कारण की माझ्या 2 मागच्या हेअरकट फेल गेलेले आहेत, म्हणजे बरोबर कापलेले नव्हते। तर आज जरा त्याला सांगून नीट कापावे लागणार आहेत, नाहीतर हे वाट लावून टाकतात केसाची। तर आता वॉकिंग झालेली आहे एंड, आणि तुम्हाला आता रिझल्ट दाखवतो की वॉकिंग मी किती केलेली आहे। हे बघा, मी चाललेलो आहे 1 तास 24 मिनटं, त्यामध्ये डिस्टन्स झालेला आहे 6.60 किलोमीटर, म्हणजे 6.5 किलोमीटर। कॅलरी बर्न आहेत 668 आणि स्टेप्स बघा किती झालेले आहेत, 9085। तर आज इतका चाललेलो आहे मी, आणि तुम्ही माझी हालत बघून समजू शकतात मी किती चाललेलो आहे। पूर्ण घामाघूम झालेलो आहे, आता जाऊन घरी आंघोळ करण्याशिवाय पर्याय नाही आहे, तर चला आता घरी जाऊया। तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:45, आणि मी तुम्हाला सकाळी व्लॉगमध्ये सांगितलेलं मी मॉर्निंग वॉकला जेव्हा गेलेलो त्याच्यानंतर मी घरी जाऊन आंघोळ करणार, त्याच्यानंतर नाश्ता चहा ते झाल्यानंतर जाणार आहे बोईसरला बजाजच्या शोरूमला, त्याच्यानंतर बँकेत अशी 2-3 कामं होती, पण ते काय झालं नाही। मला एक अर्जंट काम आलं 11 वाजता, तिथे गेलो, त्याच्यानंतर घरी येईपर्यंत 2:30 वाजले मला। त्याच्यानंतर जेवून जरा आराम केला, आराम नाही केला म्हणजे झोपत नाही मी दुपारी कधी, पण असंच नुसतं कम्प्युटरवर व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत होतो। त्याच्यानंतर आता आम्ही 6 वाजता निघतोय मूवीला जायला। तर मूवी कोणता आहे, आता नवीन सावरकरांवर आलेला तो मूवी आम्ही बघायला चाललेलो आहेत, कारण की आज आहे गुरुवार, मूवीचा शेवटचा दिवस आहे, उद्या शुक्रवारी मूवी चेंज होईल। तर आज शेवटचा 6:30 शो आहे, त्याच्यानंतर नाहीये 9 वगैरे, म्हणून आम्ही आता घाई करतोय। अजून तयारी पण बाकी आहे, चहा पण प्यायचा, इकडे चहा बनवलेला आहे, तर चहा विदाऊट शुगर आहे, कारण की वर्कआउट चालू आहे म्हणून विदाऊट शुगरचा चहा घेतलेला आहे। इथून मी प्रतीक्षा मामी आणि निलेश मामा तिघं निघणार आहेत, आणि आम्हाला डायरेक्ट KT मल्टिव्हिजनला भेटणार प्रितेश आणि मम्मी। आणि इकडे हा बघा, हा व्लॉग अपलोडिंग चालू आहे, 40 मिनिटं बाकी आहेत। तर हा व्लॉग आहे आपला धुलीवंदनाचा, 8-9 दिवस झालेले आहेत धुलीवंदन होऊन, तर आता व्लॉग उद्या येणार आहे, कारण की कामं पण असतात आणि व्हिडिओ एडिटिंगला थोडासा कंटाळा पण येत असतो म्हणून थोडासा लेट होत आहे, पण काय नाही उद्या मी व्लॉग अपलोड करणार आहे। तुम्ही तो ऑलरेडी बघितलंच असेल, कारण की ही व्हिडिओ त्याच्या नंतर येणार आहे, 2-3 व्हिडिओ नंतर। तर आता मला तयारी पण करायची आहे, तर इकडून मी फटाफट निघेल आणि जाऊ तिकडे डायरेक्ट मूवीला। आम्ही तिकीट इथे काढलेली नाही आहेत ऑनलाईन, कारण की बुक माय शोवर मी चेक केलंय, फक्त 7-8 जणच आहेत थिएटरमध्ये, बाकी पूर्ण रिकाम आहे, तर तिकडे आम्ही जाऊन डायरेक्ट काउंटरलाच तिकीट काढू। तर चला निघूया। हे बघा, आम्ही पोहोचलेलो आहेत KT, आपलं बोईसरचं KT मल्टिव्हिजन। हा आला आपला समर्थ, हा सोहम, आणि ही माझी पुण्याची आजी, हे पण आलेत, आणि प्रतीक्षा अमित आहेच। 10 से 17 ओके चलेगा। हे बघा, ही आमचं 10 ते 17 800, मग तुमच्याकडे देऊन ठेव तिकीट, चालेल ना? दोन दोन त्यांना, प्रितेश आणि नीता।
प्रितेश आणि मम्मीला वेळ लागणार आहे, तर त्यांचे तिकीट आम्ही बाहेर ठेवलेली आहेत आणि आम्ही जातोय मध्ये, कारण की 6:30 वाजून गेले, 2 मिनिटं झालेली आहेत. रॅड सुरू आहेत, आता मूवी पण सुरू होईलच. क्या कर रहे थे जेल चंद? शाम तक वापस भी आना? अपनी रानी के मन में तो शोक प्रकट कर रहा था. ये सब बात प्रकट कर देना वहां पे और बड़ों के सामने मुंह बंद रखना. इतने बड़े भी नहीं हो गया. अंदर रखो, चलो. सुल्तान के हित मैं हिंदू महासभा ज्वाइन करता हूं. अखंड भारत की, तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:30 आणि आम्ही मूवी बघून 10 वाजताच्या आसपास घरी आलेलो. त्याच्यानंतर जेवलो वगैरे आणि फिरून बिरून थोडासा मग वेळ झाला. आणि मी तुम्हाला दुपारी सांगितलेला एक मी व्हिडिओ एडिट करत होतो धुलीवंदनाची, ती पुन्हा आता मी एडिट करत होतो. ऍक्च्युली मी एडिट नव्हतो करत, फायनल जे होतं युट्यूबवर टाकायचं असते डिस्क्रिप्शन हे ते सगळं करत होतो, थंबनेल बनवत होतो, असं काहीतरी काम होतं. आणि मूवीबद्दल तुम्हाला सांगू तर एक नंबर मूवी होता, म्हणजे इतका भारी मूवी होता. रणदीप हुडाच्या ऍक्टिंगला तर जबरदस्त सलाम आहे, जबरदस्त ऍक्टिंग केली आहे त्यांनी. म्हणजे ऍक्च्युअल सावरकरांचा जो फील आहे तो त्याच्या ऍक्टिंग मधून दिसून येतो. त्याची बॉडी लँग्वेज, त्याच्यानंतर जो मेकअप वगैरे केलेला आहे आणि सगळं एकदम जबरदस्त होतं पिक्चरमध्ये. आणि बाकीची पण जी कॅरेक्टर होती ती एक नंबर त्यांनी बनवलेली, म्हणजे मेकअप वगैरे जबरदस्त होता, त्याच्यामुळे ते असा फील येत होता एक पिक्चर बघताना. गांधीजी, चाचा नेहरू, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक होते आणि सरदार वल्लभभाई पटेलांचा तर एकदम छोटासाच रोल होता, जास्त रोल नव्हता मोठा त्यांचा, म्हणून एकदम जास्त असा चेहरा पण नीट दिसला नाही, थोडासा अंधारात. कारण की ऍक्च्युअल पूर्ण मूवीज अंधारामध्ये आहे, कारण की जुना दाखवण्याचा प्रयत्न केलाय म्हणून तो तसा कलर इफेक्ट वगैरे त्यांनी मूवीमध्ये टाकलेला आहे. पण मूवी तर एक नंबर होता, जबरदस्त, एकदा तरी बघायला पाहिजे हा मूवी. कारण की जे फॅक्ट आपल्याला माहिती नव्हते ते पण या मूवीमध्ये बघायला मिळतात आपल्याला. तो एक फॅक्ट तुम्हाला सांगतो जर कोणाला माहीत नसेल तर, आजच्या काळातला जो बांगलादेश आहे आणि पाकिस्तान आहे यांना जोडणारा एक रस्ता गांधीजी बनवणार होते भारताच्या मधून, तो दाखवलेला आहे नथुराम गोडसेंनी जेव्हा त्यांना मारलं. त्याच्या आधी थोडंसं दाखवलेलं होतं की गांधीजी तो रस्ता बनवणार होते, म्हणजे एक तसं कारण दाखवलंय की तेव्हा नथुराम गोडसेंनी त्यांना गांधीजींना मारलं. तो एक मुद्दा आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत नसेल, तर ते पण एक कारण होतं. आणि अशी बरेच कारणं वगैरे दाखवली. आणि म्हणजे रणदीप हुडाच्या ऍक्टिंगला तर जबरदस्त एक नंबर काम केलेलं आहे. तर आता हा ब्लॉग पण आपण इथेच एंड करूया. तर तुम्हाला हा ब्लॉग पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण जरूर प्रेस करा, तरच तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप रायडिंग, स्टे सेफ.